सिंधुदुर्ग उद्धवजींच्या समर्थनार्थ भव्य रॅली, आमदार दीपक केसरकर यांचा निषेध। शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्गात शक्ती प्रदर्शन करीत आमदार दीपक केसरकर यांचा तीव्र निषेध करण्यात आलाय। यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं। भारतीय जनता पार्टीची भूमिका या ठिकाणी अतिशय वेगळी आहे आणि पैशाच्या जोरावर प्रत्येकाला झोकवता येतं अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आमच्यासारखे शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी हमेशा राहतील, त्यामुळे उद्धवजी शहा किंवा मोदींच्या समोर झुकणार नाहीत अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा दिली आहे। साधना न्यूज साठी सिंधुदुर्गहून प्रसाद पाताडे। मतदारसंघातील सर्व जनता आणि शिवसैनिक हे शिवसेनेबरोबर आहेत, उद्धवजींबरोबर आहेत हे दाखवण्याची आज सगळ्या जनतेने आज हे दाखवली होती। आणि आपण बघितलं असं की पावसाळा असून सुद्धा मोठ्या संख्येने हे लोक शिवसेनेवर आहेत। खरं तर उद्धवजींनी आम्हाला 27 आमदार आम्ही एकत्र असताना सांगितलं होतं, त्यामध्ये दीपक भाई सुद्धा होते आणि उदय सामंत पण होते, की ज्यांना मी पद दिले आहेत, मंत्री केले आहेत, अशा लोकांना जर मी दाबून ठेवणार नाही तर त्यांना त्यांचा योग्य निर्णय घ्यावा। आणि माझ्या शिवसैनिकांना मी काय देऊ शकलो नाही, अनेक शिवसैनिकांनी आपल्याला निवडून दिलेले आपल्यातले आमदार बनवले आहेत। आणि अशा शिवसैनिकांसाठी खरं तर या संदर्भात या मागे भारतीय जनता पार्टीची मदमस्त भूमिका आहे। आज पैशाच्या जोरावर प्रत्येकाला झुकवता येतं अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। परंतु उद्धवजींच्या आम्ही पाठीशी आहोत, आमच्यासारखे सर्वसामान्य शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी आहेत, त्यामुळे उद्धवजी कधीही या ठिकाणी शहा किंवा मोदी पुढे झुकणार नाही। खरं तर आज दीपक केसरकर त्यांचे प्रवक्ते झाले, त्यांनी सांगतायत की मी मोदी शहांबरोबर आणि यांचा एकत्र करीन। खरं तर मोदी शहांबरोबर एकत्र असेल तर उद्धवजी एका फोनवर या ठिकाणी करतील, परंतु महाराष्ट्राचा सह्याद्री कोणापुढे झुकणार नाही ही उद्धवजींची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही आहोत।